मंगलवार को मंगलधाम कॉलोनी मानेवाड़ा चौक में वसंत मेडिकल जो कि एक जेनेरिक फार्मेसी है उसका उद्घाटन किया गया, जिसका उद्देश्य लोगों को सस्ते दाम में औषधियां उपलब्ध कराना है। आमतौर पर कुछ डॉक्टर्स महंगी दवाई लिखते हैं, इससे ब्रांडेड दवा कंपनियां खूब मुनाफा कमाती है, लेकिन जो दवाइयां डॉक्टर लिख कर देता है उसी सॉल्ट की जेनेरिक दवा सस्ते दाम में भी मिल सकती है, जिन्हें जेनेरिक दवा कहा जाता है। इस चीज को समझते हुए और लोगों को सहायता देने की दृष्टि से मंगलवार को वसंत मेडिकल जो कि एक जेनेरिक फार्मेसी है उसका उद्घाटन किया गया। इस बारे में अधिक जानकारी दी फार्मेसी के संस्थापकों ने। आज जेनेरिक आधार आपल्या नागपूर शहरामध्ये आपण काम चालू केलेलं आहे। नागपूर वर्ध्याची आपण मास्टर फ्रँचायसी आपण मनोजजींना आणि जयंतजींना दिलेली आहे। आता नागपूरमध्ये येत्या काही महिन्यामध्ये 100 अधिक आपल्या फ्रँचायसीज आणि लोकांना लोक सीनियर सिटीजन्सला याचा खूप चांगला बेनिफिट मिळणार जेनेरिक मेडिसिन्सचा। अपटू 80% लेसर प्राईजमध्ये आपण लोकांपर्यंत मेडिसिन्स पोहोचवणार, ज्याच्याने सिनियर सिटीजन्स जे की पेन्शन होल्डर्स आहेत त्यांना खूप मोठा दिलासा मिळणार ब्रँडेड मेडिसिन्सपासून। आणि लोकांना जे हाय क्वालिटी मेडिसिन्स त्यांच्या घरापर्यंत हे मनोजजींनी आणि जयंतजींनी प्रयत्न करतात लोकांच्या घरापर्यंत पण मेडिसिन्स पोहोचवायची, ही खूप आनंदाची गोष्ट आहे नागपूरकरांकरता। आणि आता येणाऱ्या काही महिन्यांमध्ये नागपूरमध्ये खूप जास्ती एम्प्लॉयमेंट जेनेरिक आधारच्या तर्फे आपण देऊ आणि जॉब अपॉर्च्युनिटी आपण क्रिएट करतो इथे आणि लोकांना फ्रँचायसीची बिझनेस अपॉर्च्युनिटी पण देतो। आज आपण वसंत मेडिकल स्टोअर्स रामदासपेठमध्ये पहिली फ्रँचायसीचं इनॉग्रेशन केलेलं आहे। त्यांच्या अंडरमध्ये आता मास्टर फ्रँचायसी अंडरमध्ये 100 रिटेलर्स जे की आता आपण जे मोठे मोठे मॉल्स येतात आणि ऑनलाईन फार्मसीज येत आहेत, तर आपल्या छोट्या रिटेलर्सला बिझनेस करायला खूप प्रॉब्लेम होत आहे। तर आपण अशा लोकांना बिझनेस अपॉर्च्युनिटी देतो आणि आत्मनिर्भर भारतच्या वतीने आपण त्यांना एम्पॉवर करायचं आज काम करतो। जेनेरिक वसंत आधार ह्या नावाने आम्ही इथे फ्रँचायसी सुरू केलेली आहे। मी गेले 30 या बिझनेसमध्ये आहे, परंतु आज काही लोकांची परिस्थिती ब्रँडेड औषधं विकत घेण्याची नाही आहे। तर या कंपनीच्यामुळे आज आम्हाला एक सपोर्ट मिळालेला आहे आणि आमची इच्छा आहे की बा घरोघरी जे लोक आज रिटायर्ड लोक आहेत, जे हँडिकॅप आहेत, त्या लोकांना स्वस्त दरात त्यांच्या घरी औषधं पोहोचवून देणे ही एक आमची इच्छा आहे। मी गेल्या 30 सत्तासाई ऑर्गनायझेशन जोडलेलो आहे। तर आमचा उद्देश असा आहे की बा एक तर स्वस्तात औषधं लोकांना मिळावे आणि एक सेवा हवी, आपलं काम पण होईल। आणि आज जर तुम्ही रेट बघाल तर ब्रँडेड आणि जेनेरिकमध्ये बराचसा फरक आहे, क्वालिटी तीच आहे। त्यामुळे आमचा निर्धार आहे की एक चांगली आम्हाला संधी मिळालेली आहे। आज एवढा मोठा ब्रँड आज आम्हाला मिळालेला आहे आणि आम्ही 100% प्रयत्न करू की घरोघरी प्रत्येकाच्या घरी जेनेरिक आधारचं हे औषध पोहोचलंच पाहिजे। धन्यवाद। कॅमेरा पर्सन मायकल के साथ दिशा हटवार, BC News नागपूर।